पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोदन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट। आज सायंकाळच्या सुमारास खंडग्रास सूर्यग्रहणाचं निरीक्षण परभणीतील आरेखांनी केलंय। हे सूर्यग्रहण 4:52 सुरू झालं व सूर्यास्त होईपर्यंत हे सूर्यग्रहण पाहता आलंय। हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास सोलार गॉगल्सचा अनेक ठिकाणी वापर करण्यात आला, तर काहींनी या गॉगल्सशिवाय देखील हे सूर्यग्रहण पाहिले। सूर्यग्रहणाबाबत असलेल्या गैरसमजातून बाहेर येत या खगोलीय क्रियेचं अनेकांनी अवलोकन केलं। अत्यंत दुर्मिळ असं हे सूर्यग्रहण परभणीकरांना आज अनुभवता आलंय। दीपावली निमित्त वसासरगर व दुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभिजित उर्फ मुन्ना भैया पारवे, तसंच मुन्ना भैया पारवे मित्रमंडळ दुधगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी। परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं परभणीपासून जवळच असलेल्या इंद्रायणी माळ इथं आज सायंकाळी 5:00 खंडग्रास सूर्यग्रहणाच्या निरीक्षणाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षक, पालक, खगोलप्रेमी या ठिकाणी सूर्यग्रहण निरीक्षण करण्यासाठी आले होते। सूर्यग्रहण 4:52 सुरू झालं व सूर्यास्त होईपर्यंत हे सूर्यग्रहण पाहता आलं। विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणाबद्दलची माहिती परभणी सोसायटीतर्फे देण्यात आली। सूर्यग्रहणातील समज, गैरसमज, अंधश्रद्धा याबद्दल देखील माहिती देण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांनी या माहितीचा आधार घेत व टेलिस्कोपीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपकरणांच्या सहाय्याने सूर्यग्रहण अनुभवलं। शहरामधून सूर्यास्त पाहणं शक्य नसल्यामुळे त्यासाठी गावाबाहेर इंद्रायणी माळ इथं सूर्यग्रहण निरीक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। परभणी महानगरपालिका आणि अनिकेत सराफ यांच्या संयुक्त विद्यमानं यंदा स्वरमयी दिवाळी पहाट हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। प्रशासनाकडून प्रथमच मोठ्या दिमाखात पार पडलेल्या दिवाळी पहाट सोहळ्याला परभणीकरांनी सुद्धा तेवढ्याच उत्साहानं प्रतिसाद दिला। रसिक प्रेक्षक कौटुंबिक लग्न समारंभात तयार होऊन सामील व्हावेत तसे या कार्यक्रमात सकाळी 6:00 येत होते। सकाळी 6:40 सुरू झालेली ही मैफल चढत्या क्रमानं जात सलग 2.5 तास रंगली। या कार्यक्रमात ज्ञानेश्वर मेश्राम यांच्यासह यज्ञेश्वर लिंबेकर, अनिकेत सराफ, नम्रता पाटील, प्रांजल बोधक, राजू काजे, शुभम मस्के या कलावंतांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं। प्रांजल बोधकच्या लख पडला प्रकाश या अजय अतुलद्वारा संगीतबद्ध गीतानं तर वातावरणात कमालीचं चैतन्य निर्माण झालं। प्रांजलच्या गायनानं रसिक मंत्रमुग्ध होऊन तिला हा गोंधळ पुन्हा गाण्याची रसिकांनी एकमुखाने विनंती केली। ज्ञानेश्वर मिश्राम यांच्या लोकप्रिय झेंडा गीतानं या मैफिलीची सांगता करण्यात आली। परभणी शहरातील लग्न बस्त्यांचं माहेर घर पद्मावती साडी डेपो परभणी। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, आहेराच्या साड्या, तसेच सिल्क व डिझायनर साड्यांचे लाखो व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध, तेही होलसेल दरात। पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधणारा पद्मावती साडी डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। संपर्क 9834988098 आणि 7378477541। काल सगळीकडे दिवाळीचा आनंद साजरा करत असतानाच फुल उत्पादक शेतकऱ्यांची मात्र ही दिवाळी काळी झाल्याचं दिसून आलं। सकाळी झेंडूच्या फुलांना 50 रुपये किलोचा भाव होता, त्यानंतर जसजसा दिवस वाढत गेला तसतसा भाव कमी होत गेला। दुपारी 3:00 सुमारास 10 रुपये किलो, तर 5:05 आणि सायंकाळी इतर अगदी मोफत फुलं नेण्याची विनंती शेतकरी करत होते, मात्र ग्राहक येत नसल्यानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपली फुलं रस्त्यावर टाकून दिली। फुलं विकून हे शेतकरी बांधव आपली दिवाळी साजरी करणार होते, मात्र फुलाची विक्री न झाल्यानं त्यांना ना गोडधोड झालं ना दिवाळीचा प्रकाश आला। या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेल्याचं दिसून आलंय। काही शेतकऱ्यांनी तर फुलं विकण्यासाठी अंथरण्यात आलेल्या चटईसह फुलं त्या जागेवर सोडून अक्षरशः विषण्ण अवस्थेत आपलं घर गाठल्याचं सांगण्यात आलंय। पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं दिवाळीनिमित्त ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेला 5 स्मार्ट TV, 3 कॉम्प्युटर संच आणि 1 एम्प्लिफायर, 3 साऊंड बॉक्स, 1 भोंगा, 3 माईक अशी अद्ययावत साऊंड सिस्टीम संच असा सुमारे 2.5 लाख रुपये निधीचं साहित्य शाळेला भेट देण्यात आलंय।
या निमित्तानं शाळेमध्ये माझा गाव माझा अभियान या उपक्रमांतर्गत स्नेह मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं. शाळेच्या विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून निधी संकलन केला आहे. या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलन सुरू करण्यात आलंय. या मोर्चाला पाठिंबा म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय मूल निवासी महिला संघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा परभणी जिल्हा युनिटच्या वतीनं राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. गुडघेदुखी, शुगर, मूलव्याध, मूतखडा, कोड, हृदयरोग, दमा, ॲलर्जी, गजकर्ण, सोरायसिस, गाठीचे आजार असणाऱ्यांनी अवश्य भेट द्या डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 1, उघडा महादेव परिसर, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगाव रोड, परभणी. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. संपर्क 9921691008. जिंतूर तालुक्यातल्या येलदरी इथं आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत प्रत्येक रेशन कार्ड धारकांना हा शिधा वाटप करण्यात आला आहे. यावेळी स्वस्त धान्य दुकानात नागरिकांनी रांगा लावून हा शिधा घेतला आहे. सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीनं दिवाळीनिमित्त आज आजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा घेण्यात आला. या निमित्तानं उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शालेय महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया हे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, संस्था सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाने, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉक्टर वसंत पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या क्रीडा सुविधा योजनेअंतर्गत संस्थेच्या परिसरात सुमारे 2 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या बंदिस्त प्रेक्षागृहाचं बांधकाम प्रगतीपथावर असल्याचं जयप्रकाश बिहाने यांनी सांगितलं. तर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे विद्यार्थी कुठेही असो, कोणत्याही क्षेत्रात असो, ते वाया जात नाहीत. जिथं असतील तिथं सर्वोत्तम देण्यासाठीचा ते प्रयत्न करतात. आम्हालाही या संस्थेनं घडवलं, मोठं केलं असं माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी नमूद केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरीश लोडाया, गणेश माळवे, प्राचार्य डॉक्टर एस एम शिंदे, एम पी पाटील, मुख्याध्यापक नारायण सोळंके, संगीता खराबे, सुखानंद बेंडसुरे, संजय पिंपळगावकर, अशोक आकाद, मनशीलाल पद्मावत आदींनी पुढाकार घेतला. जिंतूर तालुक्यातल्या रिडज इथं माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या जन्मदिवसानिमित्त जगदंबा मित्रमंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अशोक खापरे, हरिभाऊ रोकडे, शिवाजी खापरे, एकनाथ मुटकुळे, वसंत मुटकुळे, आसाराम खापरे, सतीश खापरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आज दिवाळी पाडव्यानिमित्त धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिरात जिंतूरचे सेवानिवृत्त तहसीलदार उत्तम खरात, विस्ताराधिकारी गायकवाड, डॉक्टर आनंद खरात, सचिन खरात आदींनी भेट देऊन या मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी सरपंच दगडू जाधव, माजी पोलीस पाटील दिगंबर जाधव, माजी पंचायत समिती सदस्य बालासाहेब नेमाने, लक्ष्मण कदम, जयराम कदम, हनुमान उंडाळकर, निवृत्ती कदम आदींची उपस्थिती होती. दिवाळीनिमित्त शासनानं सर्व कार्डधारकांना आनंदाचा शिधा या किटचं वाटप करण्याचा निर्णय घेतला असून पिंपरी देशमुख इथल्या स्वस्त धान्य दुकानावरून आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात आलं. स्वस्त धान्य दुकानदार मुंजाजी रायमाले यांनी उपस्थित सरपंच दत्तराव आवकाळे, पोलीस पाटील प्रकाश काहते, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश दवणे तसंच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या आनंदाच्या शिधा किटचं लाभार्थ्यांना वाटप केलं. सोयाबीन कापणीच्या 15,000 रुपयाच्या मागणीसाठी झालेल्या वादात लोखंडी गजानं मारहाण केल्याची घटना सेलू तालुक्यातल्या जिवाजी जवळ या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी सेलू पोलिसांनी 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. रामेश्वर घुले यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यावरून लक्ष्मण मोहिते, रामा मोहिते, गणेश मोहिते, हनुमान मोहिते यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.